एटीएम मशीनमधून रोकड चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. एटीएम मशीनमध्ये करण्यात येणारे फेरफार यामुळे एटीएम मशीन सुरक्षिततेसाठी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात येतात. मात्र वसईतील एटीएम मधील सुरक्षा रक्षक चक्क एटीएममध्ये झोपा काढत असतो. यामुळे एटीएमच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एटीएम केंद्रामध्ये जाऊन एटीएम मशीन उघडून चोरीच्या घटना आता काही नवीन नाही. एटीएम सेंटरमधील एटीएम मशीनची कॅश बॉक्स फोडल्यावर घटना अनेक घडल्या आहेत. मशीन हॅक केल्याच्या घटनाही घडल्या आहेत. यामुळे एटीएमच्या सुरक्षिततेचा प्रश्न वारंवार उभा राहिला आहे. एटीएममध्ये सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसवले आहेत. वसईत मध्यंतरी एटीएम हॅक करणारी टोळी देखील सक्रिय झाली होती. त्यामुळे अनेक खातेदारांचे पैसे यामधून लंपास झाले होते. यासाठी एटीएम सुरक्षिततेसाठी 24 तास सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले होते आणि त्याद्वारे कडक पहारा देण्यात आला होता. मात्र सध्या हे सुरक्षा रक्षक रात्रीच्या वेळी एटीएमची सुरक्षा सोडा स्वतःच्या सुरक्षिततेसाठी एटीएममध्ये झोपल्याची घटना घडली आहे. वसई पापडी येथील बसिन कॅथलिक बँकेच्या एटीएममधील सुरक्षा रक्षक रात्री 12 एटीएममध्ये चादर ओढून निद्रावस्थेत अडवून आला. यामुळे एटीएमची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. अशा सुरक्षा रक्षकांवर कारवाई करण्याची मागणी आता वसईतील नागरिकांनी केली आहे.